आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा परिसरात पूर परिस्थिती बिकट, पाणी पातळीत वाढ. सदलगा घोसरवाड बंधारा पाण्याखाली. गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असलेला पाऊस आणि कोकणात तसेच निपाणी, बेडकिहाळ, काळमवाडी, पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे दूधगंगा नदीला पूर आला आहे. दूधगंगेची पाणी पातळी आणखी 2 फुटांनी वाढली आहे, तर सदलगा जुन्या पुलावर 6 ते 7 फूट पाणी आलं आहे. सदलगा घोसरवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे या मार्गे शिरोळ, सांगली, इचलकरंजी, मिरज कडे होणारी वाहतूक बंद करण्यात आली असून ती आता दत्तवाड मार्गे सुरू ठेवण्यात आली आहे. दूधगंगा नदीची पाणी पातळी 534.330 असून 610 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात 18.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.